चला चर्चा करूया बहुपदीच्या शेष सिद्धांताची. समजा आपल्याला एक बहुपदी दिली आहे पी एक्स, आणि या बहुपदीला जर आपण भाग दिला एका रेषीय बहुपदीनं जी आहे एक्स वजा ए, तर हा भागाकार केल्यानंतर आपल्याला जे बाकी मिळणार आहे, समजा ती बाकी आहे आर, आणि ती बरोबर असेल पी एच्या, तर हा आहे बहुपदीचा शेष सिद्धांत. तर हा बहुपदीचा शेष सिद्धांत चांगल्या रीतीने समजून येण्यासाठी मी या ठिकाणी एक बहुपदी घेतो पी एक्स बरोबर मी घेणार आहे एक द्विघाती बहुपदी, तर ती बहुपदी असेल तीन एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक सात. मी या ठिकाणी घेतली आहे एक वर्ग बहुपदी. या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक आहे दोन, म्हणून ही आहे वर्ग बहुपदी. आणि आता या बहुपदीला भाग द्यायचा आहे एका रेषीय बहुपदीनं, जी बहुपदी आहे एक्स वजा एक. तर आपण या ठिकाणी भाग देऊ लागलेलो आहोत बहुपदीला, जी आहे तीन एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक सात. या बहुपदीला आपण भाग देणार आहोत या एक्स वजा एक या बहुपदीने. तर इथं बहुपदीच्या शेष सिद्धांतानं काय मिळेल, तर या ठिकाणी आपल्याला मिळेल बाकी जी असेल आर, आणि ती बरोबर असेल इथं आपण भाग दिला होता एक्स वजा ए न, तर बाकी मिळाली होती पी ए. आता इथं आपण भाग देऊ लागलो आहोत एक्स वजा एक न, म्हणून जी बाकी मिळेल ती बरोबर असेल पी एकच्या, तर मला या ठिकाणी घ्यावं लागेल एक. तर हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी थांबवा आणि या बहुपदींचा भागाकार करा. आणि तुम्हाला जर हे येत नसेल तर, आणि तुम्हाला जर हे माहीत नसेल तर, याविषयीचा व्हिडिओ तुम्ही पहा आणि लगेचच परत या. तर चला आपण आता हे मिळून सोडू. तर आपल्याला भाग द्यायचा आहे तीन एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक सात या बहुपदीला एक्स वजा एक ने, तर आपण तो भागाकार या ठिकाणी करू. आणि इथं भाग देण्यासाठी मी लिहितो एक्स वजा एक. तर हा भागाकार करताना आपण या भाज्य बहुपदीतील सर्वात मोठं घातांक असलेलं पद घेतो, ते इथं आहे तीन एक्स वर्ग. आणि मग भाग देताना आपण भाजक बहुपदीमधील सर्वात मोठा घातांक असलेलं चलाचं पद घेतो, ते आहे इथं एक्स चा घात आहे एक. तर इथं आपल्याला भाग द्यायचा आहे तीन एक्स वर्ग ला एक्स ने, आणि हा भागाकार केल्यानंतर एक्स वर्ग मधील हे एक्स कॅन्सल होतील आणि शिल्लक मिळेल आपल्याला तीन एक्स. तर आता या एक्स न तीन एक्स वर्गला पहिला जो भाग गेला तो मिळाला तीन एक्स. आता इथं या भागानं गुणायचं आहे या भाजकामधल्या बहुपदीला, म्हणजे तीन एक्स न सुरुवातीला गुणू आपण एक्सला, तर हा गुणाकार येईल तीन एक्स वर्ग, आणि तो आपण या ठिकाणी लिहू तीन एक्स वर्ग. आणि या तीन एक्स न वजा एकला गुणलं तर हा गुणाकार येईल वजा तीन एक्स, आणि तो लिहू आपण या वजा चार एक्स खाली वजा तीन एक्स. तर आता आपल्याला करायचे आहे वजा बाकी. तीन एक्स वर्ग वजा चार एक्स मधून आपण वजा करणार आहोत आता मिळालेली बहुपदी तीन एक्स वर्ग वजा तीन एक्स. आता आपल्याला करायची आहे वजा बाकी, म्हणून या तीन एक्स वर्ग जे इथं अधिक आहेत ते होतील वजा, आणि हे वजा तीन एक्स हे होतील अधिक तीन एक्स. आणि आता या तीन एक्स वर्ग मधून तीन एक्स वर्ग वजा झाले तर हे पूर्णपणे निघून जातील आणि शून्य राहील. आणि इथं आहेत वजा चार एक्स, आणि त्यामध्ये आणि इथं आहेत वजा चार एक्स, इथं आहेत अधिक तीन एक्स, म्हणजे शिल्लक राहील वजा एक एक्स. आणि आता हे वरून हे जे सात आहेत ते खाली घेऊया, आणि म्हणजे इथं येतील अधिक सात. तर आता आपल्याजवळ ही बहुपदी आहे, आणि या बहुपदीला भाग द्यायचा आहे या बहुपदीनं, म्हणजे एक्स वजा एक ने. तर आता या
बहुपदी मधील सर्वात मोठा घात असलेलं पद ते आहे वजा एक्स, आणि याला भाग द्यायचा आहे या बहुपदीतील सर्वात मोठ्या घाताच्या पदानं, तर इथं ते पद आहे एक्स। तर हा भागाकार केल्यानंतर उत्तरामध्ये मिळेल आपल्याला वजा एक, एक्स न वजा एक्सला भाग दिला तर मिळाले वजा एक, तर वजा एक्सला या एक्सनं भाग दिला तर भाग मिळेल वजा एकचा, तर इथे येईल वजा एक। आता या वजा एकनं गुणायचं आहे आपल्याला भाजकामधल्या बहुपदीला, वजा एकनं सुरुवातीला आपण गुणूया एक्सला, तर इथं मिळतील आपल्याला वजा एक्स, आणि वजा एकनं वजा एकला गुणलं तर हा गुणाकार येईल अधिक एक, आणि आता यांची करायची आहे वजाबाकी, म्हणून इथं घेऊ आपण वजा। तर ही वजाबाकी करताना इथं वजा एक्स आहेत तर हे होतील अधिक, आणि हे जे अधिक आहेत ते होतील वजा। आता वजा एक्स आणि अधिक एक्स हे होतील शून्य, आणि हे अधिक सात आहेत, सात मधून एक वजा झाला तर शिल्लक राहील सहा। तर ही असेल या भागाकारामध्ये मिळणारी बाकी। तर आता ही बाकी का होईल, तर याचा घात आहे शून्य आणि भाजक बहुपदी मधला या सुरुवातीच्या पदाचा घात आहे एक, म्हणजे याचा जो घात आहे तो भाजक बहुपदीतल्या चलाच्या घातांकापेक्षा तो कमी आहे, म्हणजेच आता याला आता भाग जाणार नाही, आणि म्हणून हेच असेल आपल्याला मिळणारी बाकी। तर हा भागाकार केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बाकी मिळालेली आहे सहा। इथं या दोन बहुपदीचा भागाकार केल्यानंतर शेष सिद्धांतानं मिळणारी बाकी आहे पी एक। मग ही पी एक काय असेल ते आता आपण पाहू। तर चला पाहूया, इथं आपण या एक्सच्या जागी मांडणार आहोत एक, म्हणून ही बहुपदी मिळेल आपल्याला पी एक बरोबर तीन गुणिले एक्सची किंमत आपण एक घेतली आहे, म्हणून येईल एकचा वर्ग वजा चार गुणिले एक्सची किंमत आपण मांडणार आहोत एक अधिक सात। तर हे बरोबर असेल तीन गुणिले एकचा वर्ग एक, तीन गुणिले एक येतील तीन, हे वजा चार गुणिले एक येतील वजा चार, आणि हे अधिक सातला अधिक सात। तर पी एक आपल्याला काय मिळेल, तर हे बरोबर असेल हे तीन अधिक सात दहा, दहा वजा चार, तर हे मिळतील आपल्याला सहा। तर ही बाकी मिळालेली अगदी बरोबर आहे, आपण बहुपदीच्या शेष सिद्धांताचा वापर करून ही जी बाकी मिळवलेली आहे ती मिळालेली आहे पी एक साठी, आणि जी मिळाली आहे बरोबर सहा, आणि ही अगदी बरोबर आहे जे आपण सुरुवातीच्या पद्धतीचा वापर करून बाकी मिळवली होती सहा, अगदी त्याच बाकी एवढी। तर आपल्याला इथं या बहुपदीच्या शेष सिद्धांताचा उपयोग काय आहे, तर आपल्याला कोणतीही बहुपदी दिलेली असेल आणि त्या बहुपदीला भाग द्यायला सांगितलेला असेल एखाद्या रेषीय बहुपदीने, तर आपल्याला हा एवढा मोठा भागाकार करण्याची गरज नाही, सरळ सरळ आपण इथं एक्सच्या जागी एक मांडून हा भागाकार करू शकतो आणि बाकी मिळवू शकतो। म्हणजे एक्सच्या जागी आपण हे ए मांडून कोणत्याही भागाकाराची बाकी मिळवू शकतो। तर हा आहे बहुपदीचा शेष सिद्धांत, आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये याला सिद्धही करणार आहोत।